मैदान करण्यासाठी आलेले आहे, लढण्यासाठी आलेले आहे. क्या बात आहे, वा वा वा, शाबाश. आणि समोर अजून एक कुस्ती लागलेली आहे. दीपक शिंदे, करण घनवट. करण घनवट हा भारत माता व्यायामशाळा या ठिकाणी सराव करणारा पहिलवान. तर दीपक शिंदे कन्नडला सराव करतोय. कन्नड वस्तादांच्या देखरेखीखाली तब्येत बघा पोरांची कशी आहे. ओठावर अजून विस्रुट सुद्धा फुटलेला नाहीये. लवलव करणारं शरीर दिसतंय, तालुक्याचं शरीर दिसतंय, चमचम करणारं शरीर दिसतंय. पण खऱ्या अर्थाने जर तुम्हाला असं पोरग तयार करायचं असेल तर पोराला अगोदर तालमीत पाठवा. त्याशिवाय अशी शरीर संपत्ती कमवता येत नाही. त्याशिवाय असलं तगडं पोरग घडवता येत नाही. अहो म्हणूनच म्हटलं गेलेलं आहे, एक तरी पोरग तालमीत पाठवायला पाहिजे. भाऊ असेल तर भाऊ, पुतणे असेल तर पुतण्या, भाचा असेल तर भाचा, पोरग असेल तर सोन्याहून पिवळ. जरा जास्त जीव त्याला लावता येतो. शाबाश, टाळ्या टाळ्या टाळ्या, काय सुंदर लढत केली आहे. आपल्यापेक्षा